फोन टॅपिंग सीबीआयनं तपास करून माझा रिपोर्ट फाईल केला आहे की फडणवीस यांचा पी सी हॅक झाला होता, त्यांनी कुठलाही रिपोर्ट लिक केलेला नाही आहे. एक प्रकारे फडणवीस यांना पूर्णतः क्लीन चीट दिली गेलेली आहे. खरं म्हणजे आरोप केले गेले होते खोटे होते का या निमित्त. खरं म्हणजे सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस, गिरीश महाजन असतील, नवनीत राणा, एक महिला खासदार कंगना राणावत, नारायण राणेजी, या सगळ्यांवर खोटे आरोप टाकले होते. त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीसजींना देखील जेलमध्ये टाकण्यासाठी या खोट्या सगळ्या कारवाया ज्या आहेत या सरकारच्या सत्तेचा यंत्रणेचा दुरुपयोग त्यावेळेस झाला होता ही वस्तुस्थिती आहे. मलाही काही गोष्टी माहीत आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना देखील या गुन्ह्यामध्ये अडकवायचं आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं असा देखील प्रयत्न त्यावेळेस झाला होता. परंतु हा सीबीआयने दूध का दूध पाणी का पाणी हे करून दिले आणि त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग त्या काळामध्ये कोण करत होतं आणि आज कोण कोणावर आरोप करतं आहे याचा विचार जनता करते आहे. या जनता सुज्ञ आहे, योग्य वेळेला योग्य उत्तर त्यांना दिलं जाईल.